राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची जी कल्पना आहे, विजन आहे, त्यांचा जो उद्देश आहे आणि त्यांचे जे आदेश आहे त्यानुसार आज इथे या ठिकाणी आपण डीप क्लीन ड्राईव्ह जी मोहीम घेतलेली आहे. आपले आदरणीय आमदार महोदय सुर्वे सरसुद्धा आपल्या बरोबर आहे, सर्व त्यांची टीम आहे, इथे हजारो लोक आहेत. आणि अशी प्रकारची जसा मी मगाशी सांगितलं की आता जे 25 वार्ड आहे, प्रत्येक वार्डामध्ये आपण एक ठळक एरिया निवडतो आणि हे 25 डीप क्लीन ड्राईव्ह आपण प्रत्येक वार्डाने आहे असं मुंबई शहरामध्ये घेतो. आणि अशा करून येत्या 8 ते 9 आठवड्यात आमचा उद्देश आहे की मुंबई पूर्ण आपण कवर करायची आणि परत ते परत रिपीट करायची. आणि या अंतर्गत जे आपले गली आहे, लेन्स आहे, बाय लेन्स आहे, आपले स्लम पॉकेट्स आहे, त्या भागामध्ये जाऊन ते आधी ब्रशने लेन साफ करणे, त्यानंतर ते माती उचलणे, त्यानंतर हाई प्रेशर जेट्सने ते त्याची सफाई करणे, जेणेकरून म्हणजे की स्वच्छता आपल्याला ची एक मोहीम काढता येईल. आणि जसं आदरणीय मुख्यमंत्री मोदी नेहमी म्हणतात की हे काही BMCचे कार्यक्रम नाही, हे काही शासनाचे कार्यक्रम नाही, हे आपला सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. यामध्ये जे काही आपले मान्यवर नागरिक आहेत, माननीय लोकप्रतिनिधी असतील किंवा आपले माननीय नगरसेवक असतील किंवा इतर सर्व लोक जो माननीय लोकप्रतिनिधी आहे, आपले स्टुडंट्स आहे, कॉलेज स्टुडंट, NCC, स्काउट्स अँड गाईड, NGO, स्वयंसेवी संस्था, सर्वांनी आपले सर्व जो महिला आहेत सर्वांनी याच्या भाग घेतला पाहिजे आणि एक हे याला एक पब्लिक मुवमेंट केली पाहिजे. आणि हे काही कार्यक्रम नाही की काही आठवडे काही महिने चालवायच्या, हे आपलं कायमच्या एक बदलाव आणला पाहिजे मुंबईमध्ये, जेणेकरून मला खात्री आहे की आता बघा आता येणारा जो मान्सून आहे जून ते ऑक्टोबर, त्याच्यामध्ये अनेक रोग पसरतात, मलेरिया, डेंगी, लॅप्टोस्पायरोसिस. आपण जरी स्वच्छता ठेवली तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट होणार, एक अनुकूल आपल्याला रिझल्ट मिळणार. आणि याच्यावर आपण जो उत्तर खर्च करतो लोकांचे उपचार करण्यासाठी, ते सुद्धा वाचणार, ते त्याच्यावर खर्च न करता आपण प्रिव्हेंटिव्हवर खर्च केला पाहिजे. आणि अशा प्रकारची उपचार हे जो मोहीम आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने कल्पना करून हे इम्प्लिमेंट केलेली आहे, ते जगामध्ये हे पहिलं उदाहरण आहे जिथे आदरणीय मुख्यमंत्री महोदय स्वतः रस्त्यात उतरतात आणि याच्यावर सहभाग घेतात. त्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आम्ही सर्व नागरिकांचा सहभाग असून नागरिकांनी आम्ही सर्व जनप्रतिनिधी मिळून एनजीओज मिळून हे स्वच्छता मोहीम कायम राहू. देवीपाडा आमचा मराठी माणसाचा एरिया आहे आणि त्याला जास्तीत जास्त स्वच्छता कसा ठेवता येईल हा आमचा प्रयत्न. आणि आता साहेब बोलले, चल साहेब, स्वच्छता असेल तर आजार फार कमी होतात आणि आजारच्या पाठी पैसे घालवण्यापेक्षा स्वच्छतावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पुढे घेऊन जाऊ. आता माननीय चल साहेब बोलले, मुख्यमंत्री साहेब बोलले, फक्त आमदारांची नगरसेवकांची अशी मोहीम नसून जनतेचा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे हा प्रामुख्याने आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या आता तुम्ही बघितलं असाल प्रत्येक सोसायटीची लोकं खाली उभारतात, आमचे इंगले साहेब आहेत 450 लोकांचे प्रतिनिधित्व करतात, ते स्वतः खाली उतरले आहेत. कदम साहेब प्रत्येक आमच्या महिला खाली उतरलेल्या आहेत. सर्व वेगवेगळ्या सोसायटीची लोकं उतरून